नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इंद्रगती न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। वादळी वाऱ्याने झोडपले। हवामान खात्याने वर्तवले होते की 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता। राज्यात वाऱ्यासह पाऊस पडला, यामुळे ठिकठिकाणी रस्त्याकडील असणारी झाडे रस्त्यावर कोसळली व शिरोळ तालुका जयसिंगपूर शिरोळ रोडवर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले। यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। तेथे उपस्थित असणारे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाचे कार्यकर्ते अर्जुन शेखर पवार यांनी वाहतूक व्यवस्थित व्हावी यासाठी व तात्काळ मदत व्हावी व ट्रॉफिक हलावे यासाठी झटत होते। अर्धा तासाच्या अथक प्रयत्नाने झाड साईडला काढण्यात आला आणि वाहतूक व्यवस्थित झाली। यामुळे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाचे कार्यकर्ते अर्जुन शेखर पवार यांचे वाहतुकीमध्ये अडकलेल्या लोकांच्याकडून कौतुक होत आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इथलगंज न्यूज टाइम। एक शोध सत्यासाठी।